नमस्कार, आपल्या दिव्य न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आता आपण आजच्या ठळक घडामोडी. धुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील वायुवेग पथकाच्या फ्लाइंग स्कारच्या माध्यमातून लाखो रुपयाची अवैध रक्कम वसुली केली जात आहे. ती वसुली थांबवावी म्हणून परिवहन सुरक्षा समिती राज्याध्यक्ष युवराज अंबर मोहितेसह आमरण उपोषणाला बसले आहेत. डी 6 टायर, 10 टायर, 12 टायर, 14 टायर वाहनाकडून दरमहा 3500 रुपये अवैध हप्ता परिवहन अधिकारी जमा करत असून शासनाला जमा न करता अधिकारी यांच्या खिसा भरत आहेत. ट्रॅक्टर चालकांकडून दर 5000 रुपये महिना जमा करत आहेत. अवैध वसुली केली जात आहे. वीट वाहनांकडूनही 1,00,000 रुपये जमा केले जात आहे. लुटारू अधिकारी यांच्यावर कारवाई करून बेनामी वसूल थांबावी व अधिकारी यांची यांच्यावर कारवाई करावी म्हणून आज दिनांक 18/4/22 पासून क्युमेन क्लब या ठिकाणी उपोषणात बसले आहेत. दिनांक 10/22 रोजी परिवहन कार्यालयात सामुदायिक आत्मदहन युवराज मोहिते हे करणार आहेत. न्याय जर मिळाला नाही तर याला सर्वस्वी शासनात जबाबदार राहील. प्रसार माध्यमांशी संवाद साधताना युवराज अंबर मोहिते यांनी सांगितले. यावेळी महानगराला चायवाग वंदना कपूर, लीलाबाई पवार, दीपाली पवार, इंदुबाई बोरे, लीलाबाई सोनवणे आदी उपस्थित होते. दोषींवर कारवाई झालीच पाहिजे. या सरदेराव या भाविस्करवर कारवाई झालीच पाहिजे. लाखोची लुटमार ही बंद व्हायलाच पाहिजे. ही थांबलीच पाहिजे. दोषींवर कारवाई व्हायलाच पाहिजे. होणारी लूट ही थांबलीच पाहिजे. थांबलीच पाहिजे. थांबलीच पाहिजे. दोषींवर कारवाई व्हायलाच पाहिजे. व्हायलाच पाहिजे. या सर्जेराव या 22 कर निरीक्षावर कारवाई झाली पाहिजे. सुरक्षा समिती प्रदेश अध्यक्ष आज 18 रोजी धुळे प्रादेशिक परिवहन मार्फत होणारी लूट बद्दल मी उपोषणाला बसलो आहे. या कार्यालयामध्ये जे निरीक्षक आहेत सर्जेराव व 22 कर हे लाखोचे न 40,50,000 जी शासनाची लूटमार होते ही थांबली पाहिजे. 6 टायर, 10 टायर, 12 टायर, 14 टायर यांच्याकडनं 3500 रुपये महिना, प्रायव्हेट ट्रॅव्हल्स यांच्याकडनं 5000 रुपये महिना, पट्टेवाल्या गाड्याकडनं 1500 रुपये एका ट्रीपचे, असे ओव्हरलोड गाड्यांचा जो पैसा शासनात जमा होणार आहे तो पैसा हे आपल्या तिजोरीत जमा करतात. वाळूच्या गाड्या, अनेक प्रकारच्या गाड्या जे लुटमारी होती शासनाची ती 40 ते 50 लाखाची होती. 1200 ते 1400 गाड्या महिन्याच्या ह्या ओव्हरलोड गाड्या यांचा पैसा ही शासनाच्या तिजोरीत न जाता ही स्वतः लुटमारी करत आहे व यांचे काही दलाल हा सगळा पैसा निरीक्षक सर्जेराव, निरीक्षक 22 कर हे त्यांच्या दलालामार्फत 40 ते 50 लाखाची लुटमारी शासनाची करत आहे. म्हणून माझी विनंती आहे, कलेक्टर साहेबांनाही विनंती आहे की त्यांनी ताबडतोब चौकशी करून दोषींवर कारवाई ही व्हायलाच पाहिजे. अन्यथा मी येणाऱ्या 10 मेला धुळे प्रादेशिक कार्यालयासमोर आत्मदहन करेल. ही माझी विनंती आहे. ताबडतोब कारवाई जर नाही झाली तर मी 10 तारखेला त्यांच्या कार्यालयासमोर आत्मदहन करेल. एवढीच माझी विनंती. आजच्या बातमीपत्रात संपले. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत